स्तरीय कृषी प्रदर्शन गुरुवार दिनांक 16 डिसेंबर पासून ते सोमवार दिनांक 20 डिसेंबर 2021 पर्यंत प्रदर्शनाचे खास आकर्षण दी टर्न वाजवी रेडा, त्याचबरोबर डॉग शो, पशु प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा खुला बाजार, तांदूळ महोत्सव व मान्यवरांची व्याख्याने याचबरोबर भरपूर काही। तर आजच भेट द्या शिवार 2021। ठिकाण दत्त मंदिर, मैदान दत्तमाळ तासगाव। आयोजक महेश खराडेस, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना। भविष्यात चांगली शेती करायची असेल तर शेतकऱ्यांची बाजू घेणारे नेते तयार करावे लागतील, नाहीतर कुत्रा सुद्धा शेतकऱ्यांचा हाल खाणार नाही। राजू शेट्टी। ऊस बिला प्रश्नी शेतकऱ्यांनी तक्रार करायला हव्यात, व्याजासह तुमचे पैसे मिळवून देतो। शिवार प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी राजू शेट्टी कडाडले। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जगात काय नवं तंत्रज्ञान आलं आहे याची माहिती मिळाली तरच तो आधुनिक शेती पिकवू शकेल। शिवार कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे असे उद्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी तासगावमधील शिवार कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले। क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी या शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे। कोल्हापूरचे कारखाने 15 दिवसात एक रकमी FRP देतात, तर सांगलीचे 2 महिने झाले तरी जमा करत नाही। नाव मोठे लक्षण खोटे याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील नेते मोठे झाले आहेत व कारखाने दरिद्री असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांचा ऊस न्यायचा पण पैसे द्यायचे नाही, हे धंदे आता बंद करा, दुसऱ्यांसाठी शेती करायची बंद करा असे आवाहन शेट्टी यांनी केले। पाहुयात काय म्हणालेत राजू शेट्टी। तुम्हाला व्याजा सकट एक रकमी FRP मिळवून दिल्याशिवाय सोडणार नाही, ते तरी करायला जमत नाही, तेही करायला जमत नसेल तर मग तुम्हाला जसं अनंतानं ठेवलंय तसंच राहा तुम्ही, त्याच्यावर तुम्हाला परमेश्वर सुद्धा वाचवू शकणार। पण याचा फायदा काय, या एवढ्या तुकड्या तुकड्यानं पैसे आल्यानंतर जे काय भरमसाठ कर्ज तुम्ही काढून ठेवलेलं आहे, आताच एकट्याचं आलं तो माझ्याकडे बँकेला जरा सांगा हप्ता तटलेला आहे म्हणून, ते जे काढून ठेवलेलं आहे, हे जे गहाण करून ठेवलेलं आहे सातबाऱ्यावर, त्याची साफसफाई होणार आहे का? तुम्हाला 0% व्याजाना जे काही कर्ज मिळतंय, ज्यात कर्ज परत आलं तर त्या 2022 रुपयानं भरणा केल्यानंतर तुमचं कर्ज पीक कर्ज जरी जास्त फिटणार आहे काय पहिल्या हप्त्यात, दुसरा हप्ता 100% तुम्हाला सांगतो पुढच्या मे जूनच्या आधी जर काय मिळत, पण ते जर नाही केलं तर त्याला 12% व्याज, म्हणजे जे काय तुम्ही 50-60 हजार रुपये एकरी कर्ज काढला असेल ज्याच्यावरच व्याज तुम्हाला 0% मिळणार होत त्याला आता तुम्हाला 12% व्याज द्यावं लागणार, म्हणजे जवळजवळ 12-25-60-50 हजार धरलं तरी सुद्धा 6 हजार रुपये एकरी गेलं तिथे, ते 6 हजार रुपये गेलं आणि मिळालं काय मग, याचा जरा तरी सरासर विचार केला पाहिजे। ऊसाचा ऊस जास्त यायला पाहिजे म्हणून शाळेच्या पोरांना शाळा चुकवून कांद्या गोळा करायला लावतायचा, दिवसभर कांद्या गोळा करून करून किती करताय होते, 22 मुळे गोळा करायला, त्याचं वजन किती होत, त्याचं वजन झालं तरी होईल 500 किलो 300 किलो होईल, तर 300 किलो झालं किती आहे, 900 रुपये 900 रुपये झालं, 3000 मिळालं तर 27 मिळालं तर नाही कशाला शेती करताय, बघ दुसऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून शेती करायला लागलाय का, स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून आपण शेती करतोय, याचा विचार सगळ्या शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे, जरा तरी सरासरी विचार काहीतरी केला पाहिजे। आणि मग आता शेती पुढे अनेक मोठमोठे वेगवेगळे आव्हानं आता यायला लागले, तुम्हाला सांग आजच एक बातमी आलेली आहे, त्या जागतिक व्यापार संघटनेनं भारत सरकार जे काही शेतकऱ्यांना FRP देत आहे त्या FRP वर आक्षेप घेतलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे
असं काय आपला एफआरपी किंवा फिक्स किंमत बांधून द्यायची नाही. म्हणजे एका बाजूला देशभरामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित येऊन आंदोलन करायला लागलेले आहेत की आम्हाला हमी भावाचा कायदा असायला पाहिजे, तसा एफआरपीचा कायदा उसाला आहे. एकमेव ओस असा आहे की ज्याला कायदेशीररित्या तुम्हाला किंमत मिळायची तरतूद कायद्यात केलेली आहे आणि अशीच किंमत सगळ्या प्रकारच्या पिकाला मिळावी म्हणून देशभर आंदोलन चालू आहे. आणि तो कायदा केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा भाग वेगळा. मला एक सांगा की किमान वेतन कायदा आहे की नाही? सरकारनं किमान वेतन कायदा करून ठेवला आहे का नाही? या कायद्यानुसार तुमच्या शेतामध्ये जो काही मजूर कामाला येतो त्याला 8 तासाला किती मजुरी द्यायचं हे सरकारने ठरवलेलं आहे. त्याच्यापेक्षा कमी मजुरी जर का तुम्ही दिली तर तो कायद्यानं फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरतो. मग किमान वेतन कायदा करत असताना अशा प्रकारचा पगार देऊन अशा प्रकारची मजुरी देऊन त्या शेतकऱ्याची शेती परवडणार आहे का असा विचार कधी सरकारनं केला का? कधीच नाही केला. मग सरकार जे हमीभाव देत त्या सरकारनं जाहीर केलेला हमीभाव हा कायदेशीररित्या बंधनकारक करणारा कायदा करायला काय हरकत आहे? असं सरकार वागू शकत नाही. कारण हा देश संविधानाप्रमाणे चालतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे या देशातल्या प्रत्येक माणसाला समान वागणूक देणार संविधान आहे. समानतेची वागणूक देणार संविधान आहे. मग असं असताना हमी भावाचा कायदा का होऊ नये? तो व्हायलाच पाहिजे. म्हणून देशभर आज आंदोलन चालू आहे, चळवळी चालू आहे. आणि जागतिक व्यापार संघटना काय सांगते की तुम्ही तुमच्या देशामध्ये शेतकऱ्यांना जी काही एफआरपी देताय ते एफआरपी बंद करा. का? तर त्या एफआरपीमुळं ऊसाची किंमत वाढते. ऊसाची किंमत वाढली की साखरेची किंमत वाढते. साखरेची किंमत वाढली की ती आम्हाला जास्त दरानं घ्यावं लागत. मला एक सांगा, जागतिक व्यापार संघटना जी आहे ती सगळ्या प्रकारच्या व्यापारासाठी केलेली संघटना आहे ती. मग ते फुलांचा व्यापार असो, कापडाचा व्यापार असो, किंवा वेगवेगळ्या ग्रोसरी आपण विकतो कारखान्यातलं वेगवेगळे उत्पादनं विकण्याचा व्यापार असो, सिमेंट असो, सळी असो, काही असो, या सगळ्या प्रकारच्या व्यापारांच्या व्यापाराला एक सुसूत्रता आणावी म्हणून त्याला एक नियमावली त्यांनी करून ठेवली. जागतिक व्यापार संघटनेनं ती नियमावली केली आहे. मग ही जागतिक व्यापार संघटना सिमेंटवाल्याला का सांगत नाही तुमची एमआरपी जास्त आहे ती कमी करा आणि जे बाजारात मिळेल ते सिमेंटचा भाव घ्या म्हणून? सिमेंट आपण एमआरपीवर घेतो का नाही? औषधं एमआरपीवर घेतो का नाही? सगळ्या वस्तू आम्ही एमआरपीवर घेतो. मग यावर ही जागतिक व्यापार संघटना का आक्षेप घेत नाही? शेतकऱ्यांच्या बाजूने कोण बोलणार नाही? सरकार हे आमचं असलं दळभद्री म्हणून असली दादागिरी जर जागतिक व्यापार संघटनेची चालत असेल तर आता भारत सरकारनं ठामपणानं जागतिक व्यापार संघटनेला सांगायला पाहिजे की आमचं आहे असं आहे, आम्ही शेतकऱ्यांना संरक्षण देणार. भले आम्हाला जागतिक जास्त निर्यात कमी, त्यामुळं या सगळ्या श्रीमंत राष्ट्रांचा, या सगळ्या श्रीमंत देशाचा, या 135 कोटी जनतेची जी काय बाजारपेठ आहे
या बाजारपेठेवर त्यांचा डोळा आहे. ही लोकसंख्या थोडी थोडकी नाही, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 20% आहे. आणि मग 20% एवढा मोठा भाग जर व्यापारातून बाजूला गेला तर व्यापार काय करणार आहे? ही जागतिक व्यापार संघटनाच बंद पडून जाईल. पण त्यासाठी आपण आपल्या देशाच्या सरकारनं ठामपणानं भूमिका घेतली पाहिजे. आणि आम्ही या देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी अशी खंबीर भूमिका घेत आहोत. भले तुम्हाला द्यायचं नसेल, ठेवायचं नसेल, तर आम्हाला त्या व्यापार संघटनेत नका ठेवू, अशी भूमिका कुठेतरी सरकारनं घेतली पाहिजे. पण शेतकऱ्याचं संरक्षण जे आहे ते काढून घेता कामा नये, बाकी सगळ्या घटकांना आहे, मग शेतकऱ्यालाच का नाही? ही भूमिका कुठेतरी सरकारला घ्यावी लागेल. आणि सरकारनं अशी ठाम भूमिका घ्यावी म्हणून शेतकऱ्याला तसा दबाव गट तयार करावा लागेल. मग असा विचार आमचे नेते मंडळी कधी करतात का? ज्यांना काय वाईट वाटत म्हणून तुम्ही आंदोलन देत नाही, गटाचा विचार करता करून तुम्ही चळवळीला साथ देत नाही. त्यांना या शेतकऱ्यांचे हे जे आता अलीकडच्या काळामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याची चिंता आहे का? असले वळू कशासाठी पोचताय तुम्ही? तुम्हाला भविष्यामध्ये जर चांगल्या पद्धतीनं शेती करायची असेल तर अशा पद्धतीनं रोकटोकपणानं परखडपणानं शेतकऱ्यांची बाजू घेणारे नेते तयार करावे लागतील. नाहीतर कुत्र सुद्धा तुमचं हाल खाणार नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला इशारा देतो, कारण प्रत्येकाला आता शेतकऱ्याचं खरं लुटायचं आहे. शेतकऱ्याला जेवढं लुबाडता येईल तेवढं लुबाडायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणाने राहणारी यंत्रणा तयार होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्याच्या बाजूने बोलणारी माणसं तयार करावी लागणार आहेत. आणि ती जर का तुम्ही तयार केली नाही तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. एवढंच सांगतो.